भाजपनं मुंबई महापालिकेला टार्गेट केलंय पण आता शिवसेना नागपूर महापालिकेला टार्गेट करताना दिसते देवेंद्र फडणवीस महापौर असताना नागपूर महापालिकेत घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय शिवसेना आमदार अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला त्यासाठी शिवसेनेनं नंदलाल समितीचाही आधार घेतलाय नंदलाल समितीनं फडणवीसांवर गुन्हे दाखल करण्याची सुद्धा शिफारस केल्याचं अनिल परब यांनी सांगितलंय अनिल परब यांनी नेमके काय आरोप केलेत पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून नंदलाल समितीनं नागपूर महापालिकेतल्या भ्रष्टाचारावर अहवाल दिला त्यावेळेचे महापौर फडणवीस यांच्या अनियमिततेचे पुरावे या अहवालात स्थायी समिती सदस्यांनी कॉन्ट्रॅक्टर सोबत वाटाघाटी निविदा मागवता दिली गेली कॉन्ट्रॅक्ट नागपूरच्या नगरसेवकांवर फौजदारी गुन्हे अटकही झाली अहवालात फडणवीसांवर गुन्हे दाखल करण्याची शिफारस राजीव घोल्लार कल्पना पांडे वसुंधरा मसूरकर आणि देवेंद्र फडणवीस या चार महापौरांच्या कालावधीत भ्रष्टाचार यांच्या काळात पंधरा महिन्यात महापालिकेत एकही सर्वसाधारण बैठक नाही याविषयी अनिल परब यांच्याशी संवाद साधलाय आपले प्रतिनिधी हेमंत बिर्जे यांनी काय निशाणा आहे मुख्यमंत्र्यांनी कुठला भांडा लपवलं आणि कशा पद्धतीने पारदर्शकतेबद्दल मुख्यमंत्री खोटं बोलत आहेत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पारदर्शक सत्ता देऊ पारदर्शकतेवरती मुख्यमंत्र्यांचा जोर आहे म्हणून ज्या महानगरपालिकेचे ते महापौर होते त्या महानगरपालिकेची चौकशी नंदलाल समितीने केली होती त्या नंदलाल समितीचा अहवाल मी आपल्यासमोर दाख 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 दाखवत आहे या अहवालामध्ये त्यावेळेला तत्कालीन महापौर असलेल्या देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली किंवा त्यांच्या सगळ्या महापौर पदाच्या कालावधीमध्ये कशा प्रकारचा भ्रष्टाचार झाला कशा प्रकारची अनियमितता झाली हे सगळं नंदलाल समितीने दाखवलेलं आहे मग ते रस्त्यांचं बांधकाम असो नातेवाईकांना टेंडर देण्याची सिस्टीम असो स्थायी समितीच्या सदस्यांनी कंत्राटदारांशी केलेली व्यवहार असतील किंवा फेरफार मुख्यमंत्र्यांनी कागदपत्रांमध्ये फेरफार करून कशा प्रकारचे प्लॉट गार्डनसाठी दिले हे सगळे विषय असतील या सगळ्यामध्ये समितीचा जो हा रिपोर्ट आहे हा त्याच्यामध्ये जो ठपका मुख्यमंत्र्यांवर म्हणजे तो मुख्यमंत्र्यांवरती ठपका आहे पाणीशे एका मुख्यमंत्र्यांवरती ठपका आहे कशा प्रकारचे कागदपत्रांमध्ये फेरफार करून त्याने हा प्लॉट दिलेला आहे मुख्यमंत्री आज खोटारडेपणाने मुंबईच्या जनतेकडे मत मागतायत त्यांचा बुरका फाडण्याचं काम आज आम्ही केलेलं आहे शिवसेनेने बुरखा फाडण्याचं काम केलेलं आहे आणि हा आरसा आता पारदर्शकतेचा आहे का हे पाहणंही गरजेचं आहे व्हिडिओ चॅनल अनिल हेमंत बिर्जे जय महाराष्ट्र मुंबई